बैठे गेले ते उपस्थित राहणार होते ना, काय नाही दुसरं. त्यांचा जो गैरसमज आहे की सोलापूरचं पाणी काय त्यांनी केले का, त्यांना आपण कुठलं पाणी आपल्याला इंदापुरात पाणी घेणार आहे त्यावरती खुला मीटिंगमध्ये प्रेझेंटही देतोय की सोलापूरचं पाणी आपण त्यांना फक्त ती मीटिंगच्या दिवशी त्यांनी जल आंदोलन केलं त्या टायमाला म्हणलं मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला एकदा ते सगळं प्रेझेंटेशन देतो. त्यामुळे जयंत पाटील वगैरे कुणी ही आपली बैठक आहे त्यांना फक्त दाखवण्यासाठी, त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी. दुसरं काय बैठक नाही, कोण येणार नाही, काय नाही बारने ठीक आहे त्यांना ऐका ना, तेच त्यासाठी त्यांना प्रेझेंटेशन दाखवतोय सगळं. आता तुम्हाला सांगतो प्रेझेंटेशन ठीक आहे, विरोध तर आहेच की आपल्याला तेच सांगायचं त्यांना कोण येणार नाही वगैरे. मी फक्त पालकमंत्री म्हणून त्यांना दाखवत होतो की मुद्दा सोलापूरला त्यांना दाखवू शकलो असतो, पण सोलापूर इथं का दाखवलं की अधिकारी इथे सगळे परत बाहेर जे जलसमाधीच्या बाबतीत त्या दिवशी ते होते जलसमाधीच्या बाबतीत त्यांनी ते आंदोलन केलं होतं उजनी एक तारखेला ते ज्यांनी केलं होतं त्यांनी तीन चार प्रतिनिधींना फक्त आपण मीटिंगला बोलवले तर कुठे कुठले मंत्री नाही कुठलं काय नाही काय नाही काय नाही दिशाभूल केली जाते, काय 100% दिशाभूल केली जाते, त्यांचा गैरसमज केला जातोय. सोलापूरचं पाणी टिपका पण पाणी घेतलं जाणार नाही. तुम्ही पण पुण्याचे आहात, तुम्ही इथं आसपास करता, तुम्हाला माहिती आहे की पुण्याचं पाणी वाढ पिण्याचं पाणी पुण्याचं पूर्वी काय आता तुम्ही तर मला वाटतं तुम्हाला विनंती करायची तुम्ही वस्तू सांगा पुण्याला किती पूर्वी पाणी लागत होतं, आज पुण्याचा कोटा किती वाढला आहे आणि पुण्याचा कोटा वाढल्यानंतर तेलला कुठला तालुका आहे आणि कुठल्या तालुक्याचं पाणी कमी झालं असेल. आता तुम्ही चाला रोटेशन, आता खडक वाजताच रोटेशन चालू आहे, अक्षरशः माणसं पाणी पाणी करून मरतायत तिथे. तुम्हाला सांगतो शेवटी ठीक आहे ते पाणी जर पुण्याचं वाढलेलं वाढीव पाणी जर आपण घेतलं आणि सोलापूरच्या बाबतीत त्यातनं घेतलं त्यात काय चुकीचं मला वाटत नाही. एक रोटेशन कमी होणार म्हणतात सोलापूरवाले, असं रोटेशन वगैरे कमी होणार नाही आपलं रोटेशन. आता इंदापूरचं रोटेशन आता आपलं आज काय इंदापूरची परिस्थिती शेवटी हे पुण्याचं वाढीव पाणी आपण सांडपाणी घेतोय त्यामुळं चुकून त्याचा पुण्यात चुकीचा दिशा आणि आता राजकारणच करायचं म्हणल्यानंतर हे काय हे असं राजकारण म्हणजे करता येईल. शेवटी ज्या तालुक्यातला मी प्रतिनिधी शेवटी सोलापूर जिल्हा पालकमंत्री माझा महत्त्वाचा आहे, तो पण माझा तो पण माझाच जिल्हा आहे, तिथं पण मी पालक म्हणेन माझ्या सोलापूर जिल्ह्याचं एक थेंबही पाणी कमी केलं जाणार नाही, त्याचं एक थेंबही पाणी घेतलं जाणार नाही. जे पाणी घ्यायचं आहे ते सांडपाणी, कुणी काय कुणाला टीका करायची त्या टीका करू द्या, मला त्याचं काय वाटत नाही. जे हक्काचं आहे ज्या शेवटी सोलापूरचं पाणी न घेता ज्या इंदापूरवरती आज अन्याय होतो, जो इंदापूरच्या टेलला पाणी कमी पडतोय, शेवटी माझ्या त्या इंदापूर तालुक्याच्या लोकांना ते पाणी दिलं पाहिजे. त्यात कुठल्या सोलापूरचा थेंबाला धक्का न लावता आणि ज्याला कुणाला राजकारण करायचं आहे त्याला मला काय त्याला उत्तर दे, मला काय त्याबद्दल काय बोलायचं नाही. शेवटी राजकारण करायचं म्हणलं काय ते पटकुणालाच पटणार नाही. शेवटी त्या निषेध करणार कुठले मी जरी आज किती जरी आज प्रेझेंटेशन तुमच्या सगळ्यांसमोर दिलं जरी प्रेझेंटेशन दिलं तर शेवटी चष्मा महत्त्वाचा असतो. चष्मा जर चांगला असला तर त्यांना पटेल, नाही पटलं तर नाही पटणार. पण मी माझ्या शेवटी मला सोलापूरच्या कुठले थेंब घ्यायचं नाही, परंतु माझ्या इंदापूरला पण मला पाणी द्यायचं. धन्यवाद. थँक्यू. त्यांनी जे उजनीमध्ये आंदोलन केलं होतं बैठक पहिली सोलापूरला ठेवली होती माझ्या याच्याकडे, परंतु सोलापूरला शेवटी आज तुम्हाला सगळ्यांना माहिती कोरोनाचं संकट आहे, ठराविक त्यांचे चार पाच प्रतिनिधी त्यांची बैठक सिंचन भवनला, शेवटी सिंचन भवनला मेन अधिकारी असतात तिथे बैठक आपण घेतलेली आणि त्यांना सांगणार आहे की हे पाणी हे सोलापूरचं पाणी वगैरे आपण पळवलेलं नाही किंवा काय केलेलं नाही, हे पाणी जे आहे ते सांडपाणी कसं आहे ते सगळं त्यांना प्रेझेंटेशन दाखवणार आहे आणि त्यांच्या मनात जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण त्यातून ह्या निमित्तानं करणार आहोत. ही बैठक वगैरे कोण जयंत पाटील वगैरे कुणी येणार नाही. मी आणि आपले खालचे जे अधिकाऱ्यांची बैठक आहे. नाही शेतकरी आक्रमक झालेले आहेत, त्यांनी उजनीत आंदोलन केलं, इथं पण आक्रमक तर त्यांची पाहायला मिळते. आक्रमक साहजिक आहे, त्यांचा गैरसमज असा होतो आक्रमक, खरं त्यांचं तर पाणी नाहीच आहे. कोणती बैठक असली ती फारसा एवढा बंदोबस्त, कोरोनाचं संकट आहे त्यामुळे डिपार्टमेंटचा विषय तो आपला विषय नाही. तर सोलापूरमध्ये मोठी टीका होते तुमच्याबरोबर, टीका एक मिनिट टीका करताना शेवटी पालकमंत्री जरी मी असलो तर शेवटी ज्या तालुक्यातनं मी आलेलो त्या तालुक्यातनं सुद्धा जर सोलापूरचं पाणी न घेता जर दुसरी इतर पाणी तालुक्याला मिळत असेल तर त्यात माझी काही चूक नाही. शेवटी मी ज्या तालुक्यात मी सोलापूरचं टिपका पण पाणी मी त्यांना सांगितलं, एक टिपका पण मी तिथं पाणी घेणार नाही. जर एक टिपका पाणी सोलापूरचं जर मी घेतलं
तर मी राजकारण सोडील, राजकारणात संन्यास घेईल, आमदारकी सुद्धा मी राजीनामा देईल, मंत्रिपदच तर सोडून द्या एवढं सांगून काही लोकांना निर्वळ ह्यात राजकारण करायचं आहे आणि काही लोकांना प्रसिद्धी घ्यायची हा तो त्यांचं माझ्या तो चूक नाही. किंवा आता मी बोलणार नाही तुम्हाला त्या बाबतीत, काय जे आहे ते प्रामाणिक आहे. जी माणसं जो तालुका त्या तालुक्यातला आज तुम्ही पाहतो पुणे शहर वाढते, पुणे शहर वाढल्यामुळे टेलला इंदापूर तालुका आहे, टेलला तुम्ही आता तिथं पाणी बघा, तिथे शेती उद्ध्वस्त झाली. तर शेती आज पूर्वी पुण्याचं पाणी किती होतं, 9 TMC होतं, नंतर 11 TMC झालं, आज भामासकडसकडे आपलं 20 TMC आपण गेलो. शेवटी आता हे नवीन पाणी वाढल्यानंतर नवीन कोटा वाढल्यामुळं टेलला कुठला तालुका आहे, धरणं तर नवीन वाढलेलं, टेलला कुठला तालुका आहे, इंदापूर तालुका आहे. पाणी कुठल्या तालुक्याला कमी मिळणार, टेलच्या तालुक्या. मग त्या तालुक्यातल्या टेलच्या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळण्यासाठी हे पुण्याचंच सांडपाणी. शेवटी आज पुण्याने जेवढं पुण्याचं पाणी मागणी वाढेल तेवढं 20% लॉसेस धरून 80% पाणी बाहेर सोडलं जाणार. आणि 80% हे पाणी पुणे पिंपरी चिंचवड असेल त्यातलं पाणी आपण 20% सांडपाणी घेतोय. हे इंदापूरचंच जे टेलचं पाणी आमचं पुण्याने पिण्याच्या पाण्याची कोटा वाढल्यामुळं जे इंदापूरचं पाणी कमी झालेलं आहे तेच पाणी आम्ही परत माघारी घेतोय. आता हे कुणाला राजकारण करायचंय काय करायचं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही त्यांना विश्वासात घ्यायचं, गैरसमज नाही, विश्वासात घ्या. आपण विश्वासात जर घेतलं नाही शेवटी राजकारणच काय म्हणलं तर शेवटी आता ते आपण बोलू शकत नाही काय, पण त्यांचा आपण पहिल्यांदा गैरसमज हवा. शेवटी गैरसमज त्यांचं आपलं पूर्ण करायचं, शेवटी करणं काम आहे. आणि शेवटी शेवटी त्यांचा गैरसमज दूर करण्याचं आपलं काम आहे. गैरसमज त्यांचा दूर करण्यासाठी आजची बैठक घेतलेली आणि शेवटी आपण त्यांना सगळं सांगणार आहे. हे पाणी कुठलं आहे, सोलापूरचा उजनीचा जे मेन उजनी धरण आहे जे पाणी नियोजन उजन होते त्या उजनीच्या पाणी एक थेंबे त्या पाणी योजनामधलं पाणी आपण घेतलेलं नाही, ते आपण त्यांना सांगणार आहे. त्यांना बोलवलंय का जे नेते?